नमस्कार, मी कनिष्का. स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या एक रियालिटी शो खूप गाजत आहे. अख्ख्या महाराष्ट्रात या शोचा बोलबाल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर तो शो म्हणजे झी मराठीवरील जाऊबाई गावात. आणि आपल्यासोबत आहे या शोचा डॅशिंग होस्ट हार्दिक जोशी. हाय. नमस्कार. नमस्कार. हाय. तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये खूप स्वागत आहे. पहिल्यांदाच होस्ट आहेस तू. कसं वाटते तुला होस्ट करताना? होस्ट करताना जेव्हा आलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की जमेल की नाही. पण आता जसं असं म्हणजे आपण अभ्यास करत राहिलो त्याचा आणि मला असं वाटतंय की नाही कुठेतरी जमतंय. आणि प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पण चांगला येतोय की तुम्हाला बघायला आवडतं, तुमच्या तोंडातून जे शब्द निघतात किंवा तुम्ही जे त्यांना वाक्य सांगतात किंवा त्याचं महत्त्व जे पटवून देतात ते खरंच ऐकायला सुद्धा खूप आवडतं आणि त्यातून लगेच ते अंमलात सुद्धा आणतात. त्यामुळे ते खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब आम्हाला ते असं ते कळतं. आणि मला असं वाटतं की होप की मी पात्र ठरतोय, जी भूमिका मी घेतलेली आहे सूत्रसंचालनाची आणि त्यासाठी मी पात्र ठरतोय असं मला वाटतंय. ह्या शोची जेव्हा तुला ऑफर आली होती तेव्हा तुला कल्पना होती का की आता पुन्हा तुला गावी जावं लागणार आहे शूट करण्यासाठी? तुझ्या मनाची किती तयारी झाली होती तेव्हा? नाही, मला आवडेलच खरंच. म्हणजे मला असं वाटतं की झी मराठीमुळे मला प्रत्येक गावात जायची संधी मिळेल. म्हणजे कोल्हापूर झालं, नाशिक झालं आणि आता बावधन गावात आम्ही, वाई तालुक्यामध्ये बावधन गावात आम्ही शूट करतो एवढ्या छान हवेच्या ठिकाणी. तर मला असं वाटतं की मला म्हणजे असं काही हे वाटत नाही की बाहेर, पण मला छान वाटतं की तिथे राहून. कारण काय होतं, दुसरीकडे जाऊन आपण त्या गोष्टीचं महत्त्व सांगू शकत नाही. जोपर्यंत आपण तिकडे आहोत, त्या मातीत आहोत, मला असं वाटतं की त्या ठिकाणी राहून, त्या मातीत राहून त्या मातीचं महत्त्व पटवून देणं आणि त्या गोष्टी तशा घडतात. जेव्हा मुली मोहिमेसाठी बाहेर म्हणजे मोहिमेच्या तालमीसाठी बाहेर पडतात ना, त्यांना पदोपदी त्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात. मग त्या हेच जर शूटिंग कुठेतरी एका स्टुडिओमध्ये झालं असतं किंवा काय झालं असतं तर त्यांना या गोष्टी अनुभवायला मिळाल्या नसत्या की ह्या ह्या असं काहीतरी असतं का. सो त्यांना त्या गोष्टी बघायला सुद्धा मिळतात, त्यामुळे ते प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना मिळतं आणि ते बघून ते शिकतायत. नाही तर आधी फक्त की नाही हां म्हणजे काय ठीक आहे ओके काहीतरी कागदावर लिहून येईल आपण ते करायचं, ज्याला आपण स्क्रिप्टेड म्हणतो, तिथे स्क्रिप्टेड तसं काहीच नाही आहे, इथे सगळं प्रॅक्टिकल आहे. सो त्यांना त्यांची ती विचारशक्ती, कल्पनाशक्ती त्यांना कंटिन्यू त्यांना ती सांगितलेली की तुम्ही ऑन ठेवा, कधी काय तुमच्या पदरात पडेल माहीत नाही, त्यामुळे त्या ज्या गोष्टी फॉलो करतात. म्हणून मला असं वाटतं की ॲक्च्युअल लोकेशनवर जाऊन शूट करण्यात मजा एक वेगळीच असते. हा शो तू करण्यामागचं कारण तू आधी सुद्धा दिलेलं आहेस. तुझ्या वहिनींची खूप इच्छा होती की तू हा शो करावास, पण आता त्या नाही आहेत. तर तुला म्हणजे भरून येतात, जेव्हा तुला भरून येतं तेव्हा तू काय करतोस, असं तू काय सांगशील याबद्दल? भरून तर नक्की येतं, म्हणजे रोज तिची आठवण येते. आणि सुरुवात करताना जशी आपण परमेश्वराला प्रार्थना करतो तसं मी रोज तिला प्रार्थना करतो की बघ मी करतोय, आज ताकद दे, आजचा आजचा दिवस सुद्धा चांगला जाऊ दे. तर अशा पद्धतीने मी सुरुवात करत असतो. पण काही गोष्टी आहेत, आपण आज आयुष्यात एवढे प्रॅक्टिकल झालेलो आहोत की आपल्या गोष्टी समजतात आणि मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक आघात होत असतात, काही ना काही काही ना काही काही ना काही कलाकाराच्या आयुष्यात होत असतो. आणि मला असं वाटतं की हे फील्ड आपण निवडलेले स्वतःहून, म्हणजे कोणी आपलं होऊन अंगावरती थोपलं नाही की हा जा चल उभा राहा आणि अभिनय क्षेत्रात ते. आणि मी आधी म्हणत आलो की कलाकार असं आहे, कलाकाराकडे सुखही आहे आणि दुःखही आहे. आणि एक वाईट गोष्ट पण आहे कलाकारामध्ये, ती म्हणजे जेव्हा सुखाचे क्षण असतात तेव्हा तो कलाकार घरातल्यांबरोबर नसतो आणि दुःखाचे क्षण असतात तेव्हाही तो कलाकार घरातल्यांबरोबर नसतो. आणि ही गोष्ट आहे म्हणजे ज्याच्या ज्याचं एकमेव टॅगलाईनमध्ये आपल्याला पडते ते म्हणजे शो मस्ट गो ऑन. याच्यामध्ये सगळी वाक्य येतात किंवा ते सगळे सिच्युएशन येतात, कारण की ती व्यक्ती आहेच आपल्याबरोबर, पण स्वतःच्या आयुष्यातली काही तास असेल किंवा अर्धा तास असेल, जे काही कार्यक्रम आपले येतात, ती जी वेळ असेल, आपल्या आयुष्यातला वेळ काढून काही मंडळी, काही प्रेक्षक मंडळी जे आपले मायबाप प्रेक्षक आहेत, ते वेळ काढून तिथे आपली वाट बघत असतात की नाही बाबा या मुलाला बघून किंवा या कलाकाराला बघून आम्हाला आमची दुःख हलकी होतात. तर मला असं वाटतं की एक परमेश्वराचंच कार्य आहे कलाकाराकडे, की आपल्याकडे ती कार्य काम ते आपल्याकडे सोपवले आणि आपण ते त्या वेळेस जाऊन त्यांना पोचवतोय. कारण की सगळे आवरून पटापट एका कलाकारासाठी बसणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि एका कलाकाराला एक गोष्ट काय असते महत्त्वाची, ती म्हणजे प्रेक्षकांची दाद आणि जो प्रेक्षक त्या कलाकाराची वाट बघतो, हीच एक मोठी गोष्ट असते. मला असं वाटतं ही ताकद प्रत्येक कलाकार घेऊन फिरतोय. माझ्याच आयुष्यात नाही, कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात असे क्षण येऊन गेलेत, पण काम तर करत राहिलं पाहिजे, काम थांबवून तर चालणार नाही, कारण एवढी लोक आपल्यासाठी वाट बघत असतात. अक्षयाचा तुला किती सपोर्ट मिळाला होता या शो साठी? नाही, मी तर म्हणेन की तिचा सपोर्ट आहेच पहिल्या दिवसापासून, कारण ज्या दिवशी लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी शूटिंग करतोय आणि मी कंटिन्यू बाहेरच आहे. म्हणजे काही चित्रपटांचं शूट असेल किंवा दुसरं कुठचं काय काम असेल तर मी सध्या चित्रपटांचं शूटिंग खूप होतं मधल्या काळामध्ये.
तर ते होतं, सतत मी बाहेर होतो. तेव्हा ती खंबीरपणे पाठीशी होती, तू काळजी करू नको की घरी मी आहे, तू डोकं शांत ठेवून काम कर. किंवा आत्ताही वाईट सिच्युएशन जी घरात होती, जे वहिनींचं वहिनीचं माझं जे झालं, तेव्हा सुद्धा ती म्हणाली तू काळजी करू नको, मी माझी सगळी कामं थांबवते, तू तिथे फोकस कर, तुला आलेलं काम व्यवस्थित कर, मी आहे, वहिनीची काळजी करू नको, दादाची काळजी करू नको, घरातलं मी सगळं बघते. आणि मला असं वाटतं की ही शक्ती आहे, म्हणजे आपण जी स्त्री शक्ती का म्हणतो, ही शक्ती जर पाठीशी उभी आहे तर मला असं वाटतं जग जिंकू शकतो आपण. आणि खरंच म्हणजे अक्षयासारखी मुलगी जर माझ्या पाठी आहे, माझी आई आहे, या अशा स्त्री शक्ती आहेत. एक शक्ती खरंच कमी झाली आहे, कारण की वहिनी आज नाही आहे, पण तिचा आशीर्वाद आहे, ती शक्ती आहेच सदैव पाठीशी माझ्या. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळी आहेत माझ्या पाठीशी, म्हणून मी काम करू शकतो. आता एखादी मुलगी बोलली असते अरे आत्ताच लग्न आलं आपलं, तू काय करतोस हे करतोस, तसं नाही आहे, ती समजून घेते व्यवस्थित गोष्टी. आणि रोज आज काय आहे, आज काय झालं, आज कोणाला ओरडलास का, आज कोण रडलं का तुझ्यामुळे, असं सगळी ती अपडेटसुद्धा घेते. त्यामुळे आणि मला असं वाटतं की ती मला खूप ऑब्झर्व करते शोमध्ये. ती जवळजवळ दोनदा तीनदा जितक्या वेळ लागतो टी व्हीवरती, तेव्हा ती जाऊबाई गावात हा कार्यक्रम बघत असते आणि मला सांगते की नाही नाही मला जरा हे वाटलं, थोडंस हे वाटलं. सो एक ती कलाकार म्हणून पण बघते. आणि मला असं वाटतं की आपली जी जवळची माणसं असतात ना, ती आपल्याला सांगू शकतात की आपलं कुठे चुकतंय. सो ती म्हणते की नाही काहीच नाही झालं, तर मग ओके, म्हणजे हा आपण बरोबर करतोय असं वाटतं. त्यामुळे ती नक्कीच ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहे. म्हणजे ती शो जेव्हा बघत असते तेव्हा ती तुला तिचे रिएक्शन देत असते आणि तुला टिप्स वगैरे सांगतच असते. हो, तिचा मेसेज येतो मला काहीतरी की आता असं असं झालेलं आहे, जरा बघ हे असं असं झालं, इथे काहीतरी कमी पडलं, इथे थोडंसं ऍडिशन झालं पाहिजे होतं, तुझ्याकडनं थोडंसं दोन वाक्य कमी गेली. सो मला असं वाटतं की या गोष्टी येणं खूप महत्वाचं आहे, की एक ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा आपण कलाकार म्हणतो जो टेक्निकल असतो, तो टेक्निकल दृष्टिकोनातून एक मालिका किंवा एक शो बघत असतो, तर मला असं वाटते की ती जे बघते ती मला लगेच सांगते की आणि हां मग मी विचार करतो, मग बघतो की नाही नाही खरंच हां हे झालं पाहिजे होतं जरा, मग पुढच्या वेळेला काही गोष्टी करतो. म्हणजे प्रत्येक मुलींचे स्वभाव कसे वेगवेगळे असतात आणि तू हा शो म्हणजे भरपूर मुली आहे, तू त्यांच्यासोबत करतोयस हा शो, तर तू त्यांना म्हणजे त्यांना समजून घेणं तुझं कन्फ्युजन किती असं उडत असतं की बापरे आता कसं समजून घेऊ असं? नाही, आता सुरुवातीला थोडंसं झालं होतं की एक्झॅक्टली नक्की यांच्या मनात काय चाललंय, पण आता काय झालंय, आता या बरोबर ओळखायला लागले, मी त्यांना ओळखू लागलोय बरोबर की काय कसं आहे, कोणाचा वीक पॉईंट काय, कोणाचं काय होतं. सो तो आणि मला माहिती आहे की कोण कुठे काय करू शकतं हे मला थोडंसं अधिक जाणवतं, किंवा या मोहिमेत काहीतरी कोणाकडून काहीतरी चूक होऊ शकते. सो लक्ष ठेवून त्याच्यावरती असतो आम्ही आणि ऑफकोर्स सगळी अख्खी टीम असते. आणि मला असं वाटतं की चुका न होऊ देणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. खरं तर चुकांवरती ओरडणं पण माझं काम आहे, पण माझ्या मनातून असं वाटतं की कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या मुली येते, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या मुली येते, त्यांना कुठेही चूक नाही झाली पाहिजे, तर त्याची काळजीसुद्धा मी घेत असतो. त्यामुळे त्यांना काही गोष्टी चांगल्या सांगतो की ही गोष्ट अशी केली पाहिजे, ही गोष्ट तशी केली पाहिजे. ही म्हणजे एखादी मोहीम असेल तर समजा त्याच्यामध्ये त्यात एक विशिष्ट प्रकारे पकडण्याची समजा मोहीम असेल, तुम्ही अशी असा हात धरा, असं एकमेकांचे हात धरा, एकमेकांना सपोर्ट करा, हे माझ्याकडनं सांगणं गरजेचं आहे. पण त्यातही जर नंतर मग त्यांनी चूक केली तर मग शाळा घेणं भाग आहे आणि शाळा घ्यायलाच पाहिजे, चुकीची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. आणि मग त्यातून त्यांना मी महत्त्व पटवून देतो की हे गोष्टी काय आहे, तुम्ही एक गोष्ट म्हणून किंवा एक मोहीम म्हणून बघू नका, की या मोहिमा ज्या आहेत त्या कोणाचं तरी काय आयुष्य असतं, कोणाचं तरी घर चालतं त्याच्यावर, त्यामध्ये त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. आणि मला कळलं की कोणाला कितपत काय लेवलपर्यंत पटवणं गरजेचं आहे, पटवून देणं गरजेचं आहे, की बाबा याला चार गोष्टी सांगल्या तर हिला पटतं, हिला दोन गोष्टीच समजतं, हिला एक गोष्टीच समजतं. सो मी पण माझ्या साईडने पण त्यांना मोटिवेट करत राहतो आणि मोटिवेट करणंच माझा मला असं वाटतं की जास्त त्यांना मोटिवेट केलं पाहिजे तर त्या करू शकतात. पण कधी असं झालंय का म्हणजे कोणत्या तरी एखाद्या कंटेस्टंटला तू खूप असं ओरडलायस पण नंतर तुलाच असं वाईट वाटलंय की अरे मी असं म्हणजे खूप जास्त बोललो असं नव्हतं? हार्दिक जोशी म्हणून मला प्रचंड राग येतो, खरं तर प्रचंड राग येतो, म्हणजे मी कधी चिडत नाही, मी खूप डोक्याने शांत असतो, मी कधीच काही नाही काही नाही काही नाही. म्हणजे अक्षयला विचारलं तरी अक्षय सांगेल की हा कधीच कोणाशी नाही, हा आपला आपला त्याच्या मजामध्ये करत असतो. सेटवरती पण तुम्ही कोणालाही विचारा हार्दिक अरे नाही दादालाही मजा असते, पण चूक झाली तर नाही. म्हणजे जर एखादी गोष्ट मी वारंवार सांगत असतो आणि जर तुम्ही वारंवार ती गोष्ट जर मोडत असाल, मग नियम सगळ्यांसाठी आहेत, आमच्यासाठी पण आहेत, आम्ही पण आहोत तिथे तुमच्या बरोबरच, बरं 24 तास तुमच्यावरती लक्ष द्यायला सगळे आहेत, तुमची काळजी घ्यायला सगळे आहेत, मग तरी प्रॉब्लेम काय? मग जेव्हा जर प्रॉब्लेम झाला आणि उगाच जर प्रॉब्लेम केला तर मग आहे, मग जरा जागा होतो महाराजी जोशी, शेवटी मग तो नाक्यावरच आहे ना, मी कुठेतरी जागा होतं. पण मला असं वाटतं की
अप्रतिम आहेत सगळ्या मुली आणि हॅट्स ऑफ सगळ्यांना, कारण की त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करतायत आणि त्याच्यामुळे त्यात मोहिमा करतायत आणि छान एकेकरित्या पुढे जात आहेत. जसे टप्पा एक एक पुढे जातोय, मोहिमा सुद्धा कठीण होत आहे, त्यांचं जगणं सुद्धा कठीण होत आहे. पण मला असं वाटतं की त्यांना त्याचं ते जगणं जे आहे ना, ते किती एन्जॉय करणं पाहिजे हे त्यांना कळणं पाहिजे. कारण की त्यांना अजून थोडंसं कळत नाही की या ज्या गोष्टी आहेत या आयुष्यात त्यांना परत मिळणार नाही आहेत अनुभवायला. सो आत्ता जर अनुभव घेतला त्यांनी तर आयुष्यात त्या जगात कुठे गेल्या तरी त्यांना कसली कमी पडणार. तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? नाही, माझं असं मी म्हणेन की सगळेच आहेत माझ्यासाठी आणि मी सगळ्यांना बुस्टअप करत असतो. म्हणजे असं फेवरेट कोणी असं नाही आहे, पण मला असं वाटते की सगळ्यात चांगल्या करतात. म्हणजे प्रत्येक मोहिमेमध्ये जर आता ही नंबर वन असेल तर पुढच्या वेळेला दुसरी कोणतरी नंबर वन आहे. सो माझं म्हणणं आहे की माझ्यासाठी सगळेच चांगले आहेत आणि माझ्यासाठी मी एकच गोष्ट सांगेन की जाऊबाई गावात हे माझ्यासाठी फेवरेट आहे. पण तरी तुला काय वाटतं की टॉप 3 मध्ये कोण असू शकतं? मी काहीच सांगू शकत नाही, कारण की खरंच सांगतो मी काहीच सांगू शकत नाही. कारण आज म्हणजे असं वाटतं की नाही यार या मोहिमेमध्ये नंबर वन बाजी मारणार, म्हणजे जिच्यात खरंच ती क्वालिटी आहे, पण अचानक दिसतं की दुसरंच कोणतरी पुढे आले. त्यामुळे रोज ना त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडत आहेत. त्यामुळे आत्ता काहीच प्रिटेंड पण नाही करू शकत किंवा कोणाचंही नाव नाही घेऊ शकत की बाबा मी एखादं नाव घेईन आणि नक्कीच ते बाहेर गेलं तर आणि उद्या इंटरव्ह्यू माझ्यात बघितलं अरे कसं काय मी बाहेर गेलं असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आणि गावकऱ्यांची नजर तर आहेच सगळ्यांवरती आणि सगळी लोक बघतात की कोण काय करतंय. त्यामुळे अनएक्सपेक्टेड आहे की कदाचित असं एखादा वाटेल की कदाचित अरे हे कसं झालं, तोही होऊ शकतो. कदाचित नाही हाच होऊ शकतो, तोही येऊ शकतो. जे काय टॉप 3 टॉप 4 टॉप 5 जे कोणी पुढचे जे कोण असतील, मला नाही वाटत की माझ्यासाठी मी खरं सांगेन ना तर या क्षणाला ज्या सगळ्या आहेत आतमध्ये त्या सगळ्या विनर आहेत. नाईस नाईस. म्हणजे आता कंटेस्टंट ना टास्क करत असतात, तर तुला कधी असं झालंय का की म्हणजे मला पण हा टास्क करायचा आहे म्हणून? हो, मी एक आर्मीचा आर्मीची जी मोहीम होती आमची, म्हणजे खरंच ती ट्रेनिंग मोहीम होती, तर त्याचा मी त्याची ती मोहीम मी केली होती. आणि कारण की स्वतः मी आर्मीला मी अप्लाय केलं होतं. माझा जो ग्रुप आहे ते सगळे आर्मी ऑफिसर्स आहेत आत्ता. सो माझाच नंबर लागला नाही आणि मी इथे आलो आणि या कलेच्या माध्यमातून देशसेवा करतोय. पण ते कुठेतरी मला ते बघून कसं तरी झालं होतं आणि मी म्हटलं नाही मी करणार आहे. आणि सो त्यांना पण माझे बुस्टअप करणं गरजेचं होतं आणि सो ती मी मोहीम पूर्ण केली. म्हणजे मला दुखापत झाली होती खांद्याला, माझा हात डिसलोकेट झाला होता, पण तुम्ही तिथे बसवला आणि मी ती मोहीम पूर्ण केली. सो माझ्या वाटते या घटना आहेत की त्यांना पण ते कळलं की त्यातून की आपण हार मानणं गरजेचं नाही किंवा आणि बेसिकली त्या गोष्टी मी सगळ्या आधी केल्या होत्या ट्रेनिंगमध्ये. त्यामुळे मला असं होतं की मला पण जायचं आहे आणि मी पण करणार. तर मला सांगत होते नको नको हार्दिक नको, नाही म्हटलं मी करणार. तिथे सगळ्यांचं झालं मी शेवटला करीन, पण मी करणार. सो मग मला मी केलं ते आणि आम्ही हात शिवशिवले माझे आणि मी गेलोच सरळ डायरेक्ट आणि मी केलं. नाईस नाईस. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना सांगेन की प्लीज 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 आमचा कार्यक्रम बघा. जाऊबाई गावात एक आगळा वेगळा रियालिटी शो आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती तुमच्यापर्यंतच नाही तर अवघ्या महाराष्ट्रापर्यंत नाही तर देशभरात पोहोचवण्याचं काम झी मराठी करते आणि झी मराठी आगळा वेगळा रियालिटी शो घेऊन आलेला आहे जाऊबाई गावात. मला असं वाटतं आपल्या मातीत काय ताकद आहे ही सगळ्यांना माहितीच आहे, पण कुठेतरी असं वाटतं की आपण जराशी हलतोय का काय किंवा येणारी पिढी जराशी हलते का काय. तर मला असं वाटतं की त्यांना सांभाळणं आपलं काम आहे आणि त्यांना सांभाळण्याचं काम, त्यांना माहिती देण्याचं काम मला असं वाटतं की झी मराठीने तो वसाहत उचललेला आहे. आणि कुठे फुल न फुलाची पाकळी किंवा एक खारीचा वाटा म्हणून त्यात मी सुद्धा आहे आणि मला छान वाटतंय ते की हे कार्य माझ्याकडून घडतंय. सो म्हणजे मला असं वाटतंय फक्त माझ्याकडूनच नाही, तुम्ही सुद्धा हातभार लावा, तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या आणि आपली जी संस्कृती आहे ती अवघ्या जगभरात पसरवा. धन्यवाद.